एमपीएससी सोबत अजित दादांनी शब्द पाळला का? एमपीएससी बाबत अजित दादांनी शब्द पाळला का? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अजित दादांना सवाल। प्रस्तावित सरकारला कोणाचं काही पडलेलं नाही, पडळकर यांचा आरोप। पाहूया पडळकर यांची काय प्रतिक्रिया। त्यांनी असं म्हटलं होतं की 31 जुलै पूर्वी महाराष्ट्रातील एमपीएससीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या आम्ही भरू, परंतु सभागृहातून बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी स्टेटमेंट बदललं। ते म्हणाले की एमपीएससी आयोगावरील सदस्याच्या ज्या 4 जागा रिक्त आहेत त्या भरू असं मी म्हणालेलो आहे। काल 31 जुलै संपून गेला, महाराष्ट्रातील एमपीएससीच्या नियुक्त्या द्यायचं तर सोडाच, परंतु एमपीएससीच्या आयोगावरील सदस्यांच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या तरी यांनी भरल्या आहेत का?